नमस्कार, मी सुवर्णा जोशी। रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत। दिवसभरातल्या सगळ्या बातम्या आपण वेगवान स्वरूपामध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूया। डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 या भागात दुपारी 12:15 केमिकल कंपनीत आग लागली। अजूनही केमिकल कंपनीमध्ये आग धुमसते आहे। दुपारी लागलेल्या आगीनंतर आतापर्यंत खूपदा केमिकलचे ड्रम ज्याचे स्फोट झाले। एनडीआरएफचे 35 जवान घटनास्थळी आहेत। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण 1 किलोमीटर परिघामध्ये परिसर रिकामा केला गेलाय। यामुळे स्टार कॉलनी भागातील रहिवासी थोडे चिंतेत आहेत। मुंबईतल्या विद्याविहार पूर्वला मित्रानंच मित्राची क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। विक्रम वाल्मिकी आणि जितू वाल्मिकी या दोघांचा दारू पिऊन आपापसात वाद झाला। या वादादरम्यान आरोपी जितेंद्रनं केलेल्या हल्ल्यात विक्रम याचा मृत्यू झाला। जितेंद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला तडीपारही करण्यात आलाय। नाशिक शहरात वाढणाऱ्या दुर्गंधीमुळे पालिकेच्या महासभेत नगरसेवक संतप्त झाले। शहरातील सिडको पंचवटी या भागात घंटागाडी नियमित येत नसल्यानं नगरसेवकांनी महासभेत निषेधाचे फलक फडकावले। शहरात कचऱ्याची दुर्गंधी वाढत असतानाही महापालिका प्रशासन लक्ष देत नाही। महापौरांनी दखल घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली। सरकारी कार्यालयांना मुंबई अग्निशमन विभागाला नोटीस देता येत नाही। महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक कायद्यातून राज्य सरकारी कार्यालय वगळण्यात आलं आहे अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली आहे। त्यामुळे एक प्रकारे सरकारी कार्यालयांना कुणी जाब विचारणार नाही। या कायद्याची पळवाट सरकारी कार्यालयांना मोकाट कारभाराची परवानगीच जणू देते असं स्पष्ट होत आहे। राज्यात सर्वाधिक अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईत पुणे परिक्षेत्रात करण्यात आल्या आहेत, तर देशभरात सगळ्यात जास्त सापळा कारवाई या महाराष्ट्रामध्ये झाल्या असल्याची बाब समोर आली आहे। या कारवाईच्या आकडेवारीमध्ये पुणे जिल्हा अग्रस्थानी असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जाहीर केली आहे। 26/11 हल्ल्यादरम्यान दहशतवादी अजमल कसाबकडे हिंदू नावाचं आयडी कार्ड सापडलं होतं असं कोकणस्फोट निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी केलाय। मारियांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं। लेट मी से इट नाव असं या पुस्तकाचं नाव आहे। 26/11 हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवला असा अभ्यास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असा दावा मारियांनी केलाय। यांच्या पुस्तकाची माहिती घेतोय, त्यानंतर मारिया यांच्याबाबत बोलून पुढील चौकशीबाबत निर्णय घेऊ असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं। आता राजकीय घडामोडींकडे वळतोय। एनआयएचं पथक 2 दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयात होतं। कागदपत्र आणि मुद्देमाल घेऊन हे पथक मुंबईला रवाना होणार आहे। तपास एनआयएकडे सोपवण्यास हरकत नसल्याचं राज्य सरकारनं कोर्टात म्हटल्यानं आता एनआयएच्या कामकाजाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शरद पवारांनी आक्रमक भूमिका मांडली। ज्यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही त्यांनाही तुरुंगात डांबलं जात आहे, या लोकांना हवा तसा न्याय मिळाला नाहीये, एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत असं पवार म्हणाले। पुरावे अशा पद्धतीनं तयार केले गेले की त्यांना जामीन मिळू नये असा गंभीर आरोप पवारांनी मागच्या सरकारवर केलाय। कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद हे 2 वेगळे कार्यक्रम असल्याचं पवारांनी म्हटलंय। यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं पवार म्हणाले। कोरेगाव भीमाला येणारी यांची संख्या आता वाढली आहे, पण यामध्ये संभाजी भिडे आणि अनिल एकबोटेंकडून वेगळं वातावरण तयार करण्यात आलं, त्यावेळी नक्की काय झालं हे बाहेर येईल असं शरद पवार म्हणाले। पवारांनी एल्गार प्रकरणी पोलिसांच्या वर्तनासंबंधी चौकशी करण्याची मागणी केली आहे। पोलिसांच्या मागे सरकारमधील लोक आहेत, त्यामुळे पोलीस आणि मागच्या सरकारची चौकशी करण्याची मागणी यावेळी पवारांनी केली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी आपण सातत्यानं करत आहोत, त्यातून लोकांसमोर सत्य येईल असं पवार म्हणतात। एल्गारचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। दलित आंबेडकरवादी विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव असल्याचा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला।
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दलितांवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच सीएए आणि एनआरसी हे दोन वेगवेगळे विषय आहेत. सीएए पासून कुणालाही धोका नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. कोकण दौऱ्यावर असताना अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाणार प्रकरणी मौन सोडलंय. कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेनेचे निर्णय आणि भूमिका आपणच ठरवत असून शिवसेनेची भूमिका ही नाणार विरोधातच असल्याचं यावेळी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजप पाडेल, त्याला उद्धव ठाकरेंच्या परवानगीची गरज नाही असा टोला खासदार नारायण राणेंनी लगावलाय. तसंच नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. विजय वडेट्टीवारांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. यापुढे धार्मिकतेवर निवडणूक जिंकता येणार नाही, कमळाच्या पाकळ्या गळणारच असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधलाय. यावेळी बोलताना त्यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायचं असल्यास सन्मानानं परत घेणार असल्याचं म्हटलंय. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दडका पाहायला मिळाला. कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोगस कागदपत्रे दाखवून 515 कोटींपेक्षा जास्त कर्ज ही घेतली गेली. परळी शहरातील व्यापारी मारहाण प्रकरणामध्ये व्यापाऱ्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. यात परळी शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिलं. दरम्यान या बंदमध्ये मोठ्या संख्येनं सामान्य नागरिक आणि व्यापारी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची गय केली जाणार नसल्याचं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं. आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन 90 दिवस झाले तरी ठाकरे सरकार कारशेडचं काम सुरू करत नाहीये. ठाकरे सरकार आता रॉयल पामच्या खासगी जागेवर कारशेड करणार असल्याची चर्चा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. त्यामुळे 4,800 कोटींचा फायदा खासगी कंपनीला पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या भारती कांबळी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अपक्ष निलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. आता इतर बातम्यांकडे वळतोय. नवी मुंबई महापालिकेमध्ये ठेकेदार टक्केवारीवरून त्रस्त असल्याची चर्चा होती. महापालिकेमध्ये प्रस्तावांना मंजुरी घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याचा आरोप ठेकेदारांनी केलाय. पालिकेच्या एका विभागात 1% 2% मागणी केल्यानं संतप्त ठेकेदारांनी थेट आमदार गणेश नाईकांचा दरवाजा ठोठवल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी करून कारवाईचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पहिला ट्रॅफिक ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर सायन उड्डाणपूल पुन्हा वाहतुकीकरता खुला करण्यात आला. शुक्रवारपासून उड्डाणपुलाचं बॅरिंग बदलण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आला होता. मात्र आता आज सकाळपासून पूल पुन्हा सुरू झाल्यानं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. बीडमधील अतुल कला आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर परीक्षा देण्याची वेळ आली. बैठक व्यवस्थेमध्ये लहान मुलांचे बेंच असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. भूसंपादनाचा मोबदला अत्यल्प मिळाल्याच्या निषेधार्थ कर्जतच्या किरवली गावातील शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. योग्य मोबदला आणि नोकरी देण्याच्या मागणीकरता अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. कर्जत पनवेल रेल्वे मार्गाचा दुपदरीकरणासाठी हे भूसंपादन केलं जात आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या इस्लामपुरातील एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या खुनाचा कट इस्लामपूर पोलिसांनी उधळून लावला. प्रियसीला लपवून ठेवल्याच्या रागातून एकानं टोळीला 40,000 सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास खुनाच्या तयारीत असणाऱ्या कराडच्या 6 जणांना घातक हत्यारांसह इस्लामपूर पोलिसांनी शिताफीनं जेरबंद केलं. पालघरमध्ये बिलोशीमधील हिंदुस्तान फोन कंपनीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्यानं संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी गेली. आगीनं इतकं रौद्ररूप धारण केलं होतं की अवघ्या तासाभरात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. बातम्या शिवजयंती संदर्भातल्या नवी दिल्लीतील शिवजयंतीचं निमंत्रण राजदूतांना देण्यात आलंय. शिवभक्तांनी दिल्लीमधल्या शिवजयंती उत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आलंय.
हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये शिवजयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अतिशय आकर्षक असलेल्या या रोषणाईचं रूप पाहण्यासाठी किंवा ही रोषणाई बघण्याकरता नागरिक गर्दी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसर रोषणाईनं झगमगून गेलेला आहे. किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त अवघा सह्याद्री शिवमय झालेला आहे. अवघा शिवनेरी पोवाडे आणि स्फूर्ती गीतांनी निनादून गेलेला आहे. मुंबई पुणे असा दररोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडून सिंहगड एक्सप्रेसमध्ये अनोख्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. खरं तर उद्या साजरी होणाऱ्या जयंतीला अनेक कामगारांना सुटी देण्यात आलेली असल्यानं प्रवासी तसंच कामगारांनी आजच सिंहगड एक्सप्रेसमध्ये संयुक्तरित्या शिवजयंती साजरी केली. अकोल्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आठवडाभरापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्यासोबतच तीन दिवसाचं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनही घेण्यात आलंय. स्पार्क फाउंडेशनने हे शस्त्र पाहण्याकरता उपलब्ध करून ठेवलेलं आहे. या प्रदर्शनीला विद्यार्थी नागरिक गर्दी करतात. शिवजयंती मिरवणुकीची तयारी नाशिकमध्येही सुरू आहे. या मिरवणुकीत 1000 ढोलताशा वादक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महिला शक्तीचा अनोखा जागर खास कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. रणवाद्यावर तारं धरलेल्या या वादकांची तारीम जोरात सुरू आहे. 25 शहर 50 बातम्यांमध्ये इथे छोटा ब्रेक. पहा फक्त न्यूज एटीन लोकमत. शहर 50 बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे. बॉल काढण्यासाठी गेलेल्या 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका लागल्यानं तो गंभीर जखमी झाला. बॉल पत्र्यावर गेल्यानं तो पत्र्यावर चढला. विजेच्या तारेशी संपर्क आल्यानं त्याला विजेचा झटका लागला. विरारमधील गास्कुपरी इथं ही घटना घडली. औरंगाबादमधून गेवराईकडे मालवाहू येणाऱ्या कंटेनरनं दुचाकी आणि ट्रकला जोरदार धडक दिली. या तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार झाली. 20 कामगार जखमी झाले. गेवराई या नागझरीजवळ ही घटना घडली असून 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले. अहमदनगरमध्ये प्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून मुलीच्या आईला गोळ्या घालून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली मात्र पोलिसांनी या गांभीर्यानं ती घेतली नाही. महिलेला आपला प्राण गमवावा लागला. रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्यानं गावात दहशतीचं वातावरण आहे. श्रीनाथ मस्कोबाच्या यात्रेचा उत्साह पुरंदरमध्ये बघायला मिळतो. पालख्या आणि काठ्या घेऊन देवाच्या छबीना निघाला, ज्यामध्ये गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. यावेळी नाथ साहेबांचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं या गजरात काठ्या आणि पालख्यांनी मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली. तर याचवेळी हेलिकॉप्टरमधूनही छबीन्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एक छोटा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पवना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांकरता धरणग्रस्तांनी जलसिंचन उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. 35 वर्षांनंतरही अद्याप मोबदला न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं. पवनानगर जलसिंचन उपविभागीय कार्यालयाबाहेर घोषणा देत विविध मागण्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शिर्डीतील कोल्हार भगवती इथल्या शिवजयंती उत्सव समितीनं शिवदीपोत्सव सोहळा आयोजित केला. मशालीचा लखलखाट, असंख्य प्रज्वलित झालेले दिवे यासाठी केलेली फटाक्यांची आतषबाजी लक्षवेधी ठरली. शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शिवजयंतीचं औचित्य साधून अंबरनाथमधील विद्यार्थ्यांनी किल्ले बनवले. सुहासिनी अधिकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः हे किल्ले बनवलेत. सिंधुदुर्ग, शिवनेरी, राजगड, तोरणा, प्रतापगड यासारखे 27 किल्ले या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.